जंगलाचे पिलर्स देखील उभारले गेलेले बघायला मिळतील. नागपूर राज्याची उपराजधानी. राज्यात सर्वात अधिक दुचाकी नागपुरात आहेत. शहरात केवळ 9% लोक सार्वजनिक वाहनांचा वापर करतात, इतर मात्र आपली खासगी वाहन वापरतात. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नागपूर मेट्रो प्रकल्पाचे काम ऑगस्ट 2016 मध्ये सुरू झालं. भविष्यातील गरज लक्षात घेता वाहतुकीची सोय करण्यासाठी नागपुरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात झाली. 2 कॉरिडोर मध्ये मेट्रो चालणार आहे. बर्डीच्या मुंजे चौक येथे मेट्रोचे मुख्य स्टेशन उभारला जाणार आहे. शहराला जोडणाऱ्या नागपूर विमानतळाजवळच्या रस्त्यावर मेट्रोच्या पुलासाठी पिलर्स उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. मेट्रोसाठी 36 स्टेशन असणार आहेत आणि विशेष म्हणजे मेट्रोला लागणारी 65% वीज ही सोलार एनर्जीने तयार होणार आहे. म्हणूनच नागपूरची मेट्रो ही ग्रीनेस्ट मेट्रो असणार आहे. नागपूरचा कायापालट करणाऱ्या मेट्रोने आता गती पकडली आहे असे म्हणता येईल. केंद्र आणि राज्य सरकारनेही मेट्रोसाठी विशेष लक्ष दिले आहे. नागपूर मेट्रोमध्ये आता विकासाला एरियात सुरुवात पण झालेली आहे. हे प्लॅन डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यामुळे त्या लोकांच्या सोयीकरता मेट्रो होणं अतिशय आवश्यक आहे. मला विश्वास आहे की देशामध्ये ज्या काही मेट्रो तयार झाल्या आहेत त्यात सर्वात कमी खर्चाची मेट्रो ही नागपूरची मेट्रो तयार होईल. भविष्यातील नागपूरच्या लोकसंख्येची व्याप्ती लक्षात घेता लवकरच मेट्रो नागपुरात धावणार असल्याचे चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा विदर्भ, नागपूर.